आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा सीमेवरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक कोल्हापुरात झाली मंगळवारी झालेल्या या बैठकीत सीमाभागातील तपासणी नाक्यांवरील वाहनांची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराज्य आणि आंतर, आंतर जिल्हा पातळीवरील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक झाली कोल्हापूरसह सांगली सोलापूर तसंच बेळगावमधील अधिकारी या बैठकीला उपस्थित होते महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून निवडणुकीच्या काळात रोख रक्कम किंवा मद्याची अवैध वाहतूक होऊ शकते त्यामुळे सीमा भागातील सर्व तपासणी नाके दक्ष राहतील अशी सूचना जिल्हाधिकारी अमोल डगे ये यांनी केली संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची प्रत्येक ठिकाणी कसून तपासणी करावी कर्नाटक गोवा राज्यातून येणाऱ्या मद्यावर लक्ष ठेवावं तडीपार गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासावा अशा सूचना करण्यात आल्या या बैठकीला सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित संदीप घुगे उपस्थित होते तर बेळगाव सिंधुदुर्ग रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित होते